नमस्कार, माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलवर आपण सगळ्यांचं स्वागत आहे। आपण इयत्ता 8वीतील गणित विषयाची सीरीज पाहत आहोत, तर चला जाऊया प्रत्यक्षात स्क्रीनवर। इयत्ता 8वी विषय गणित घटक सांख्यिकी आणि आज आपण सराव संच 11.3 सोडवणार आहोत। सुरुवात करूया, चला तर मग। प्रश्न पहिला, खालील सारणीतील माहितीवरून शतमान स्तंभालेख काढा। इयत्ता 8वीची तुकडी अर्थात ह्याच्यामध्ये ए बी सी आणि डी अशा चार तुकड्या दाखवल्यात। गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी, बघा, ए तुकडीत 45, बी तुकडीत 33, सी तुकडीत 10 आणि डी तुकडीत 15, एकूण विद्यार्थी किती आहेत? 60। ए तुकडीत 60 आहेत, बी तुकडीत 55 आहे, सी तुकडीत 40 आहेत आणि डी तुकडीत 75 आहेत। आता श्रेणी ए मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान काढायचे। आता त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? तर या ठिकाणी बघा, गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी 45 ते आपण अवशस्थानी लिहितो आणि एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थ्यातून आपण शेकडेवारी काढत असतो, म्हणून एकूण विद्यार्थी खाली छेदस्थानी लिहिलेले आहेत, 45/60×100 का, कारण शेकडेवारी 100 असते म्हणून गुणिले 100। आता या ठिकाणी बघा कसं कशा पद्धतीने 20^60, 20^5 इकडे अंशस्थानी 5 आहेत, इथे 3 आहेत, 3×3 आणि इथे 45 भागलं तर 15 येतं, 3×3 पुन्हा 4×3 गेलं 1, 15×3 = 15 म्हणजे 15×5=75। म्हणून श्रेणी ए मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान ए तुकडीत 75% आलेले आहे। मग उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान किती होणार? 100 - 75, बरोबर की नाही? हे श्रेणी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान 100 वजा केले की उर्वरित विद्यार्थ्यांचं मिळेल, म्हणून ते आले 25%। ठीक आहे, आता बघा बी तुकडीतील, बी तुकडीत ए श्रेणीमध्ये आलेले विद्यार्थी किती आहेत? 33, एकूण विद्यार्थी 55 ते छेदस्थानी लिहिले गुणिले 100, शेकडेवारी 100 अनुसरून काढतात म्हणून गुणिले 100 केले। आता इथे बघा 11×33, 11×55 म्हणजे 3/5 आलं, 5×5 आणि 5×100 भागलं तर 20 येतं, म्हणजे 20×, इथे अंशस्थानी 3 होते, 20×60। तुम्हाला इथे लक्षात येत नसेल तर तुम्ही प्रत्यक्षात करून बघा, कारण हा घटक सोपा आहे, मागे झालेला आहे तुम्हाला, म्हणून मी ह्याच्यावर जास्त चर्चा करत नाही। म्हणजे बी तुकडीमध्ये श्रेणी ए मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान मिळाले 60%, उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान 100 - 60 घालवा 40%, बरोबर आहे? आता सी तुकडीचा आपण विचार करूया। सी तुकडीत गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी किती आहेत? 10 आहेत, एकूण 40 विद्यार्थी आहेत, म्हणून 10/40×100, इथे बघा या शून्याला इथल्या शून्य गेला आणि 4×100 भागलं तर 25 येतं, म्हणून 25% झाले, बरोबर आहे? मग आता 100 - 25 केले की उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान मिळेल, म्हणजेच ते किती आलं? 75%, बरोबर आहे? आता डी तुकडीचा विचार करा। गणितात श्रेणी ए मध्ये आलेले विद्यार्थी 15 आहेत, एकूण विद्यार्थी 75 आहेत, म्हणजे 15/75×100, बघा 15×15, 15×5=75, 5×100 भागलं तर 20 येतं, 20% विद्यार्थ्यांना ही श्रेणी मिळालेली आहे, बरोबर आहे ना? टक्केवारीत विचार करते, मग उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान काय येईल? 100 - 20 = 80%। ठीक आहे, अशा पद्धतीने आपण ही शेकडेवारी तर काढलेली आहे, आता ती आलेखात दाखवायचे, स्तंभालेख काढायचा आहे ना, शतमान स्तंभालेख काढूया प्रत्यक्षात। पहिल्यांदा आलेख कागद लागेल तो घेतला आपण, नंतर एक्स अक्ष काढून घेतला, वाय अक्ष काढून घ्या तोही काढून घेतला, बरोबर आहे? आता पुढची पायरी काय? तर आपण ज्या तुकड्या आहेत ना ए बी सी डी त्या इथे एक्स अक्षावर लिहून घेऊ, त्या समान अंतरावर घेऊया, ए 3 सेंटीमीटर वर घेतले बघा, बी पुन्हा इथे सी आणि इथे डी। ठीक आहे, आता पुढे बघा, हा जो वाय अक्ष आहे त्याच्यावर आपण विद्यार्थ्यांचे शतमान लिहिणार आहोत, पण कसं लिहिणार? प्रमाण माहिती पाहिजे ना, प्रमाण लिहून घेऊ। प्रमाण वाय अक्षावर बरोबर
एक सेंटीमीटर बरोबर 10% म्हणजे प्रमाण वाय अक्षावर एक सेंटीमीटर बरोबर 10% म्हणजे इथे या ठिकाणी 10, 20, 30 असं होईल ते लिहिताना कळेल तुम्हाला. बघा 10, 20, 30, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 बरोबर आहे. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आपण ह्या निळ्या रंगाने दाखवणार आहोत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचं जे शतमान आहे ते आपण कसं दाखवणार आहोत तर पांढऱ्या रंगामध्ये. आता सर्वप्रथम आपण ए तुकडीचा विचार करू बरोबर आहे. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी किती आहेत 75% ते आपण मागाशी काढलेलं आहे बरोबर आहे आणि उर्वरित विद्यार्थी 25%. तर ठीक आहे, म्हणजे शतमान स्तंभाला एक काढत असताना तो जो स्तंभ आहे तो 100% काढून घेतला जातो, तो काढला. आणि आता ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी 75% ते निळ्या रंगाने दाखवूया. 75 कुठे येईल बघा, इथे 10, 30, 40, 50, 60, 70 आणि ही इथे ही जी पाचवी रेष आहे ना इथे, म्हणजे इथपर्यंत येईल. झालं बघा 75%. आता उर्वरित जे विद्यार्थी आहेत ते 25% पांढऱ्या रंगात दिसत आहेत तुम्हाला. म्हणजे कसं बघा, इथून इथपर्यंत 5, इथून इथपर्यंत 10, 5 आणि 10, 15 आणि इथून 10, म्हणजे 15 आणि 10, 25 म्हणजे 25% आपले दाखवून झालेले आहेत. पुढे आता आपण बी तुकडीचा विचार करूया. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी किती 60% आहेत आणि उर्वरित विद्यार्थी 40% आहेत. आता बी तुकडी, आता ए श्रेणी मिळवलेले 60-60 कुठे आहेत, इथे आहेत बघा इथे. हां बरोबर आहे, पण त्याच्या आधी आपल्याला काय करायला लागेल, 100% स्तंभ काढून घ्यायला लागेल. काढून घेतला आणि मग इथे निळा रंग इथपर्यंत बरोबर आहे, म्हणजे इथे झाले 60% ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आणि जे उर्वरित विद्यार्थी आहेत ते 40% होतील. कसे होतील बघूया का, हे बघा 10, इथे 20, इथे 30 आणि इथे 40 म्हणजे झाला बी तुकडीचा ए स्तंभ काढून झाला. आता सी तुकडीचा विचार करू. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी सी तुकडीत किती आहेत, 25% आहेत आणि उर्वरित विद्यार्थी 75% आहेत. थोडे कमी आहेत ना ए बी तुकडीपेक्षा ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी, आज हरकत नाही. पुढे बघूया, पहिल्यांदा स्तंभ जो काढायचा असतो तो कुठपर्यंत, 100% काढला. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आपण निळ्या रंगात दाखवणार आहोत, 25% कुठे आलं, हे इथे 10, इथे 20 आणि ही पाचवी रेषा इथे 25, मग इथपर्यंत येईल आले. मग उर्वरित 75 होतील. मोजायचं काय, हे बघा इथून इथपर्यंत 5, पुन्हा हे 10, 15, पुन्हा हे 10, 25, पुन्हा हे 10, 35, पुन्हा 10, 45, पुन्हा 10, 55, पुन्हा 10, 65 आणि पुन्हा 10, 75 झाले. म्हणजे उर्वरित विद्यार्थ्यांचे शतमान हे 75% आलं. ठीक आहे, आता डी तुकडीचा विचार करूया का. ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी 20%, त्याहूनही कमी. डी तुकडीतली मुलं अभ्यास करतात की नाही, 19% खेळात वगैरे असतील किंवा चित्रकलेत वगैरे कला क्षेत्रात असतील, आपण सांगू शकत नाही, प्रत्येकामध्ये वेगळी कला असते. तर ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी 20% सर्वप्रथम स्तंभ 100% काढून घेऊ. काढला, आता ए श्रेणी मिळवलेले विद्यार्थी आपण निळ्या रंगात दाखवणार आहोत, इथे बघा लिहिलेलं आहे ना. मग ते 20% कुठे येईल, इथपर्यंत नाही, हे 10 आणि हे 20 म्हणजे ह्या रेषेपर्यंत झालं. आणि उर्वरित हे 80, ते काय तुम्हाला लगेच लक्षात येईल, 10, 20, 30, 40, 50, 60, 70 आणि हे इथे 80 म्हणजे उर्वरित विद्यार्थी 80%. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हा शतमान स्तंभालेख काढलेला आहे. खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. अरे वा, आकृती आलेली आहे. आकृती कसली आहे तर बघा, पीक दाखवलेले आहे, म्हणजे उत्पादन कसलं, तूर उत्पादन हे निळ्या रंगात दाखवलं आहे आणि हरभरा उत्पादन हे पांढऱ्या रंगात दाखवलेलं आहे. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10% म्हणजे टक्केवारीमध्ये दाखवले. शतमान स्तंभालेख म्हणजे टक्केवारी येते हे तुम्हाला माहिती आहे बरोबर ना. मग आता बघा, या ठिकाणी 10%, 20%, 30% अशा पद्धतीने आहे. कुणी काढलेले आहे, कोण आहेत शेतकरी, अजिता, यश, रवी आणि सुधा यांच्या पिकाचा विचार केलेला आहे. बघूया आपण पहिला प्रश्न. शेजारील स्तंभालेख कोणत्या प्रकारचा आहे, इथे शतमान आहे बघा, इथे टक्के दाखवलेत म्हणजेच हा शतमान स्तंभालेख आहे बरोबर. पुढे
अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या किती टक्के आहे? आता अजिता कुठे आहे इथे बघा, अजिताच्या शेतातील तुरीचे उत्पादन किती आहे? 60% आहे ना. एकूण उत्पादनाचे किती टक्के विचारले? तुरीचं उत्पादन निळ्या रंगात दाखवले, ते इथे 60% म्हणजे 60% आहे. आता हरभऱ्याचं विचारलं असतं उत्पादन एकूण उत्पादनाच्या, तर ते किती आलं असतं? 40% आलं असतं. कारण हे बघा 10, 20, 30 आणि 40 हरभऱ्याचं उत्पादन एकूण उत्पादनाच्या 40% आहे आणि तुरीचे उत्पादन एकूण उत्पादनाच्या 60%. दुसरा प्रश्न झाला. तिसरा प्रश्न बघूया. यश आणि रवी यांच्यापैकी कोणाच्या हरभरा उत्पादनाचे शतमान किती जास्त आहे? म्हणजे ते कुणाचं जास्त आहे तेही बघायचं आहे आणि किती जास्त आहे तेही बघायचं. आता यश कुठे आहे बघा, हा यश, हां यशनी हरभरा उत्पादन किती केलेलं आहे? तर इथून इथपर्यंत बघा, तुरीचं उत्पादन निळ्या रंगात दाखवलंय ते 50 आहे. म्हणजे तुरीचं 50 आहे तर हरभरा पण 50 असणार आहे, बरोबर आहे? म्हणजे यशनी 50% उत्पादन घेतलेलं आहे हरभऱ्याचं, बरोबर आहे? आणि रवीने किती घेतलं आहे हरभऱ्याचं उत्पादन? रवी इथे आहे ना, रवीने बघा, आता तुरीचं उत्पादन त्यांनी 70% घेतलं, म्हणजे हरभरा उत्पादन 30%. ह्याने हरभरा उत्पादन यशने 50% घेतलंय, रवीने 30% घेतलंय, म्हणजे 50 मधून 30 केले तर 20 होतात ना, 50 वजा 30 20 येतात. म्हणजेच यशचे उत्पादन जास्त आहे. यशच्या हरभरा उत्पादनाचे शतमान 20% जास्त आहे. लक्षात येते ना? पुढचा प्रश्न बघूया. तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान कुणाचे आहे? कोणाचे आहे तुरीचे उत्पादन? आता तुरीचे उत्पादन निळ्या रंगात, इथे बघा, इथे अजिताने 60%, यशनी 50%, नंतर रवीने 70% आणि सुधाने किती? 40%. म्हणजे या ठिकाणी सुधाने तुरीचे उत्पादन कमी घेतलंय, म्हणजेच तुरीच्या उत्पादनाचे सर्वात कमी शतमान सुधाचे आहे. पाचवा प्रश्न, अंतिम प्रश्न. सुधाच्या तूर व हरभरा यांच्या उत्पादनांची शेकडेवारी किती? ठीक आहे, अनुक्रमे बघू आपण. सुधानी काय, तूर किती टक्के आहे? 40%. हरभरा किती उर्वरित? 60% असणार आहे, बरोबर की नाही? इथून इथपर्यंत 10, इथून इथपर्यंत 20, इथून इथपर्यंत 30, इथपर्यंत 40, इथपर्यंत 50 आणि इथपर्यंत 60. म्हणजेच अनुक्रमे सुधाच्या तूर व हरभरा उत्पादनाची शेकडेवारी 40% व 60% आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपला सोडून झालेला आहे. काही शाळांतील इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून मिळालेली माहिती खालील सारणीत दिली आहे, ती माहिती शतमान स्तंभालेखाने दाखवा. 10वीच्या विद्यार्थ्यांची माहिती सर्वेक्षण केलेलं आहे. शाळा, पहिली शाळा, दुसरी शाळा, तिसरी शाळा, चौथी शाळा, शाळांची नावं नाही दिली, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी म्हटलंय, ही इयत्ता नाही हा, शाळा. आता विज्ञान शाखेकडे कल आणि वाणिज्य शाखेकडे कल दाखवलाय. पहिल्या शाळेत 90 विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल आहे आणि 60 विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे. दुसऱ्या शाळेत 60 विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल आहे तर 20 विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल आहे. तिसऱ्या शाळेत काय परिस्थिती आहे, 25 विद्यार्थी आहेत ज्यांना विज्ञान शाखेकडे जायचे तर 25 विद्यार्थी आहेत त्यांना वाणिज्य शाखेकडे, 50-50. चौथी जी शाळा आहे त्यात 16 विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे कल आहे तर 24 विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल आहे. काय माहिती विज्ञान शाखेकडे जाणारे कदाचित डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट वगैरे होत असतील, बरोबर आहे, व्हायचं असेल त्यांना, म्हणजे होत असतील काय व्हायचं असेल. आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये इंटरेस्ट असेल, जॉबच्या संधी, जॉबची संधी असते यामध्ये. ठीक आहे, बघू आपण पुढे, गणिताचा विचार करू. आता बघा, प्रत्यक्षात या ठिकाणी आपण आकडेवारी लिहिली. आता याच्यामध्ये काय, विज्ञान शाखेकडे कल पहिल्या शाळेत 90, वाणिज्य शाखेकडे 60, म्हणजे एकूण 150 विद्यार्थी आहेत, बरोबर आहे, की ज्यांचा कल पाहिलेला आहे. आता विज्ञान शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान शेकडेवारी काढायची म्हटल्यावर, आता आपल्याला किती विद्यार्थ्यांचा कल आहे, 90 आहे, म्हणजे 90 अंशस्थानी लिहायचं, एकूण विद्यार्थी किती, 150, ते छेदस्थानी लिहायचं आणि गुणिले 100. 90 छेद 150 गुणिले 100. आता तुम्हाला
हे उदाहरणं सोडवता येतात, त्यामुळे काय ह्याच्यावर जास्त वेळ घालवायला नको, बरोबर आहे ना? पण तरी पण आपण बघूया, चला 50 त्रिक 150, 50 दुणे 100, 3 ने 30 ला 90 ला भागलं तर 30 येतं, आणि इथे 2, 30 गुणिले 2, 60%, तर अशा पद्धतीनं आलेलं आहे प्रत्यक्षात. वहीवर सोडून बघा, 60%. जर विज्ञान शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान हे 60% आहे, तर वाणिज्य शाखेकडील कल असलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान 100 मधून 60 वजा करायला लागतील, म्हणजे 40%. दुसऱ्या शाळेचा विचार करूया. विज्ञान शाखेकडे कल 60 विद्यार्थ्यांचा आणि एकूण विद्यार्थी 80 आहेत, म्हणजे 60/80 × 100. तर आता या ठिकाणी किती उत्तर आलं? 75% आलं. कसं आलं बघूया. 20 त्रिक 60, 20 चौक 80, बरोबर. 4 ने 100 ला भागलं तर येतं 25. इथे अंशात 3 होते, 25 × 3, 75%. हे करून बघा. हे मी थोडं डायरेक्ट दाखवले, कारण हा घटक आपला शतमानचा स्तंभालेख काढायचा, म्हणून याच्यावर मी जास्त चर्चा करत नाही. उर्वरित म्हणजे जे वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थ्यांचे शतमान, मग हे 75 वजा केले 100 मधून की मिळतील, म्हणजे 25%, बरोबर आहे. तिसऱ्या शाळेचा आता विचार करूया. विज्ञान शाखेकडे कल 25 आहे, एकूण विद्यार्थी 50 आहेत, म्हणजेच 25/50 × 100, बरोबर 50%. माहिती आहे 50 पैकी 25 म्हणजे 50%च होतात ना. 25 एकी 25, 25 दुणे 50, 2 ने 100 ला भागलं तर 50 येतं, म्हणजे 50% विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे. तर वाणिज्य शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांचे शतमान 100 मधून 50 वजा केले, म्हणजे 50% येतं. हे सोपं आहे ना एकदम. पुढे चौथी जी शाळा आहे त्यात विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी 16 आहेत आणि एकूण विद्यार्थी 40 आहेत, म्हणजे 16/40 × 100, म्हणजे 40% येतं. कसं येतं? या शून्याला हा शून्य गेला, 4 एके 4, 4 चौक 16, 4 × 10 = 40%. मग वाणिज्य शाखेकडे कल 60% विद्यार्थ्यांचा, या ठिकाणी 100 मधून हे 40 वजा केले, म्हणजे 60% आले. ठीक आहे, आता ही आकडेवारी वापरून आपण स्तंभालेख काढूया, शतमान स्तंभालेख. पहिल्यांदा आलेख कागद पाहिजे तो घेतला आपण, एक्स अक्ष काढून घेतला, वाय अक्ष काढून घेतला. आता एक्स अक्षावर आपण शाळा लिहू. आता शाळांची नावं नाहीत, पण पहिली शाळा दुसरी शाळा असं लिहू. पहिली, इथं दुसरी, इथं तिसरी, इथे चौथी, बरोबर आहे. आणि हा जो वाय अक्ष आहे त्यात विद्यार्थ्यांचं शतमान येईल, मग यासाठी प्रमाण माहिती हवं. प्रमाण वाय अक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 10%. मी तर लिहिलं बघा, 10, 20, 30, 50, 60, 70, 80, 90 आणि या ठिकाणी 100. विज्ञान शाखेकडे कल असणाऱ्या विद्यार्थ्यांची जी शेकडेवारी आहे ती आपण निळ्या रंगात दाखवणार आहोत, आणि वाणिज्य शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांची शेकडेवारी ही पांढऱ्या रंगात दाखवणार आहोत. पहिली जी शाळा आहे तिचा विचार करू. विज्ञान शाखेकडे कल किती विद्यार्थ्यांचा? 60% विद्यार्थ्यांचा आहे. म्हणजे सर्वप्रथम शतमान स्तंभालेख काढत असताना स्तंभ जो आहे तो आपण 100% काढून घेतो. काढला नंतर आता विज्ञान शाखेकडे कल 60% विद्यार्थ्यांचा आहे, निळ्या रंगाने दाखवूया. 60 इथे आहे बघा, इथे आहे ना, मी इथपर्यंत होईल बघा. झालं, म्हणजे हे जे उर्वरित आहेत हे वाणिज्य शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आहेत, आणि ते किती आहेत? 40% आहेत, बरोबर ना. 100 मधून 60 गेले, 40च येतात ना. हे इथे बघा, 10, 20, 30 आणि हे 40. ठीक आहे, दुसऱ्या शाळेचा विचार करू. विज्ञान शाखेकडे कल 75% विद्यार्थ्यांचा आहे आणि वाणिज्य शाखेकडे कल 25%. पायरी माहिती आहे, स्तंभ हा इथपर्यंत काढून घ्यायचा 100%. विज्ञान शाखेकडे कल 75% विद्यार्थ्यांचा आहे, निळ्या रंगात दाखवायचं. 75 कुठे येलं? इथे 70 आणि हे इथली 5वी रेष, म्हणजे 75. इथपर्यंत काढून घ्या. उर्वरित हे 25 असणार आहेत, ते काय तुम्हाला माहिती आहे. इथून इथपर्यंत 5, इथे 10, 15 आणि हे 10, 25, बरोबर आहे. दुसऱ्या शाळेचाही आपण स्तंभ काढून घेतला, तर तिसऱ्या शाळेचा विचार करूया. तिसऱ्या शाळेची काय परिस्थिती आहे? विज्ञान शाखेकडे कल 50% विद्यार्थ्यांचा आहे, वाणिज्य शाखेकडे कल 50% विद्यार्थ्यांचा आहे. या ठिकाणी स्तंभ काढत असताना तो 100% काढतात.
विज्ञान शाखेकडे कल असणारे विद्यार्थी आपण या रंगात दाखवतो, म्हणजे 50% म्हणजे इथपर्यंत ना दाखवून झाले बघा, म्हणजे उर्वरित 50% विद्यार्थी असणार आहे जे विज्ञान शाखेकडे सॉरी वाणिज्य शाखेकडे त्यांचा कल असणार आहे. आता चौथ्या शाळेचा विचार करू, विज्ञान शाखेकडे कल 40% विद्यार्थ्यांचा आहे आणि वाणिज्य शाखेकडे कल 60% विद्यार्थ्यांचा आहे. मग पहिल्यांदा स्तंभ जो आहे तो 100% काढून घ्या आणि विज्ञान शाखेकडे कल 40% म्हणजे 40 कुठे इथपर्यंत ना, हे बघा इथपर्यंत है ना, ठळक दिसते तुम्हाला. निळ्या रंगाने दाखवला विज्ञान शाखेकडचा कल असलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ती दाखवलेली आहे आणि वाणिज्य शाखेकडे कल हे उर्वरित विद्यार्थी म्हणजे जे 60% आहेत ना, होणार की नाही, इथपर्यंत 10 10 10 20 10 30 10 40 10 50 आणि 10 60 म्हणजे 60% विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे कल आहे, हे आपण शतमान स्तंभालेखात दाखवलेलं आहे. झाले आपले तीनही उदाहरणं सोडून झालेली आहेत सराव संच 11.3 मधले. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला तुम्ही जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि हो जे बेलचं आयकॉन दिसतंय ना त्यालाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.